दिवस आहे, त्यामुळेच ही गर्दी सुरू झालेली. आता वळूयात पुढच्या बातमीकडे. राहुल गांधींना जामीन मंजूर झालाय, सुरत कोर्टाकडून जामीन मंजूर झालाय. शिक्षेच्या स्थगितीवर अजून निर्णय नाही, मात्र त्यांना जामीन मंजूर झाला. राहुल गांधी सुरत कोर्टात हजर झालेत. राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेते कोर्टात हजर झालेले आहेत आणि या दरम्यानच राहुल गांधी यांना जामीन मंजूर झालेला आहे. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. 2 वर्षाची शिक्षा त्यांना झालेली होती. कर्नाटक दौऱ्यादरम्यान त्यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्याच दरम्यान त्यांना शिक्षा सुनावण्यात आलेली होती आणि आता त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी पाहतोय. राहुल गांधी स्वतः तिथं गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबतच देशभरातले काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते पदाधिकारी तिथे सगळेच आज आपल्याला पाहायला मिळत आहे. सुरत कोर्टाकडून त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. आत्ताच्या क्षणाची ही मोठी बातमी आपण पाहतोय. शिक्षेच्या स्थगितीवर अजून निर्णय झालेला नाही, मात्र राहुल गांधी यांना जामीन मंजूर झालाय. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. कर्नाटकात त्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं. सगळ्या चोरांची आडनावं मोदीच का असतात असा सवाल त्यांनी केलेला होता आणि त्याच त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आलेला होता आणि त्यानंतर काही दिवसांपूर्वी म्हणजे अगदी 8 दिवसांपूर्वी राहुल गांधींना 2 वर्षाची सुरत कोर्टानं शिक्षा सुनावलेली होती, त्यामुळे त्यांची खासदारकी देखील गेलेली आहे आणि आज राहुल गांधी स्वतः तिथं कोर्टात हजर झाले शिक्षेच्या सुनावणीनंतर आणि कोर्टात ते हजर होत त्यांना आता जामीन मंजूर झालेला. राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेते देखील कोर्टात हजर होते आणि राहुल गांधींना जामीन मंजूर झाला आहे.